ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले आक्रमक कामगार नेते म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेले शशांक राव यांच्या उपस्थितीत आज पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात एसटी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी मोठ्या समस्यांचा सामना करत असून राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार घडले आहेत. आधीच तुटपुंजे वेतन, त्यातच 3 महिने पगार नाही, अशा कठीण परिस्थितीचा सामना एसटी कामगारांना करावा लागला असून अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते तर त्यांना शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही. उपचाराचा मोठा भूर्दंड सहन करावा लागला. मात्र एसटी कामगार हा सारा अन्याय सहन करत असताना प्रस्थापित कामगार संघटना आक्रमकपणे भूमिका बजावत नाहीत अशी नाराजी व्यक्त होऊ लागली. याचीच परिणिती म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले कामगार नेते शशांक राव हे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुढे आले असून आज पंढरपुरात शेकडो एसटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे. इथल्या एसटीच्या कामगारांनी त्यांच्या समस्या ऐकण्याकरिता आज इथे आम्हाला बोलवलं होतं. त्यांनी बोलवलं म्हणून आज आम्ही इथे आलो. त्यांच्या सर्व समस्या ऐकल्या आणि हे नक्की आहे की अनेक समस्या आहेत. रोजच्या आपलं दैनंदिन काम करायला त्रास आहे, कुटुंब जगवण्याला त्रास आहे, पगार फार कमी आहेत आणि पुढे नोकरी ही टिकेल की नाही ही शंकासुद्धा आहे. आज जे काही कामगारांशी संवाद झाला एवढंच आम्ही सांगितलेलं आहे की जर कामगारांची लढाईची तयारी असेल, या अन्यायाच्या विरोधात लढाईची जर तयारी असेल तर कामगारांबरोबर कांद्याला कांदा लावून आम्ही त्यांच्यावर लढायला तयार आहोत एवढं सांगण्याचं काम आज केलेलं आहे. धन्यवाद. पण तुम्ही काय कमी नाही आहात, तुम्ही 4 दिवस संप रेटला, तुम्ही ह्याच्या अगोदर पण कुणाचीही तमा न बघता, कोणत्याही युनियनचा आदेश न घेता तुम्ही संप केला. हे सर्व जर आपण विचार केला तर एकतरी एसटीच्या कामगारांमध्ये कुठेतरी अन्याय आहे आणि तो अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठतो आहे. पण दुर्दैव आहे की त्याला जी गती मिळाली पाहिजे होती, जी साथ मिळायला पाहिजे होती ते कदाचित मिळत नाही आहे, मिळालेली नाही आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही जेव्हा मुंबईत आलात आणि मुंबईच्या बीएससीच्या कामगारांचे जे काय वेतनमान आहे, तिकडची परिस्थिती आहे, आगाराची परिस्थिती आहे, ते सर्व बघून तुम्हाला पुन्हा एकदा मनात आलेलं आहे की आपण ते मुंबईला जे काय मिळते आहे ते गाठण्याचा आपण प्रयत्न करायचा असं तुमच्या मनातही निर्माण झालेलं आहे. पण या ठिकाणी ज्या लोकांचं नेतृत्व हातात देण्याचा प्रयत्न केला पाठीमागील काळात, त्या नेत्यांनी सेटलमेंटची भूमिका घेतली आणि अशा भूमिका घेत असल्यामुळे कामगार आपलं काम भले आणि आपलं घर भले आणि कामगारावर अन्याय होत असताना, कामगारांचे प्रश्न निकाली निघत असताना सुद्धा कामगार या ठिकाणी आपलं काम आपलं घर भले या गोष्टी धन्यता मानून कुठल्याही प्रकारचा आवाज उठवणे या भानगडीत पडत नाही. मात्र अशा घटना पाठीमागे घडलेल्या आहेत त्यामुळे कामगारांची मानसिकता अशी झालेली आहे काही केलं तरी आपल्याला यश येत नाही. काय यश येत नाही, कामगारांचा पाठिंबा भरपूर आहे साहेब, पण जिथं नेतृत्व ज्या नेतृत्वाच्या हातात कामगारांचं कल्याण करण्याची, कामगारांचं काम करण्याची त्यांच्याकडे जी सत्ता दिलेली असते त्या सत्तेचा ते योग्य रीतीने उपयोग करून घेत नाही, त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. आणि भविष्यात एकच सांगेन साहेब की भविष्यात तुमच्या नेतृत्वाखाली एसटीमध्ये कामगार तुमच्या पाठीशी आले, आमचे प्रश्न तुमच्या समोर जर मांडले तर बेस्ट मध्ये तुम्ही जसा ऐतिहासिक संप करून बेस्ट मधील कामगारांना जसा न्याय मिळवून दिला तशाच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने एसटी कामगारांनाही न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे. मिळावं आणि ते मिळून आमच्यामध्ये जी एक ही आहे इच्छा किंवा सगळे जे आज एवढं ड्युटी ऍडजस्ट करून हे करून एक आशेने आलेले आहेत
तर त्यांच्या आशेला कुठेतरी भरभराट मिळावी आणि सगळ्यांचं जे काही उत्साह आहे तो असाच वाढत राहू दे. आमचा तर पाठिंबा आहेच तुम्हाला, फक्त तुमचं मोलाचं मार्गदर्शन मिळावं ही एवढीच विनंती पांढरगटातून माझी.